सामान्य नागरिकावर चाकू हल्ला करण्याचा प्रयत्न, तक्रार करूनही आरोपी मात्र मोकाट। बदलापूरच्या पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह। नमस्कार, तुम्ही पाहताय बदलापूर विकास आणि बातमी आहे बदलापूर पूर्व इथून। बदलापुरातील गांधी चौक इथे काल एक भयानक प्रकार घडला। अली शेख वय वर्ष 54 हे रस्त्याने जात असताना मौसिन हुसेन शेख यांनी शिवीगाळ करत त्यांची अडवणूक केली। वाद वाढवत अली शेख यांना मारहाण करत धारधार चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला। सदरील प्रकाराची गंभीरता लक्षात घेता अली शेख यांनी त्यांच्या मुलासोबत बदलापूर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवलेली आहे। परंतु आरोपी असणारे मौसिन शेख आणि मंसूर शेख मच्छीवाला पोलिसांचा वरदहस्त पाठीशी असल्याने अजूनही मोकाट फिरत आहेत। मंसूर शेख यांचे पोलिसांशी चांगले संबंध आहेत। संपूर्ण मोहल्ल्यामध्ये मंसूर आणि मौसिन हे नेहमीच दादागिरी करत असतात। त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केल्यावर पोलीसही त्यांना कोणत्याही प्रकारची समजूत न देता किंवा अटक न करता सोडून देतात असं नागरिकांचं म्हणणं आहे। पोलीस आणि गुन्हेगारांचे जवळचे संबंध असतात, पण पोलिसांनी गुन्हेगारांशी इतकेही संबंध ठेवू नयेत की सामान्य जनतेवरच अन्याय होईल। सामान्य जनता सोडून पोलीस गुन्हेगारांना मदत करत असल्याने पोलीस प्रशासनावर नागरिक प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत। आरोपी मोकाट फिरत असल्याने पोलीस निरीक्षक आणि संपूर्ण पोलीस अधिकारी वर्ग प्रचंड भ्रष्टाचारी आहे असा प्रश्न नागरिकांच्या मनात येत आहे। पोलिसांनी फक्त 200 रुपयांच्या मच्छीसाठी मंसूर आणि मोशीन शेख यांच्यासारख्या कुख्यात आरोपींना मोकाट सोडू नये असा संताप नागरिक व्यक्त करत आहेत।